वेलकम टू फुनिस शेअर मार्केट लर्निंग. तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच उद्याला आपण कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतोय, काय आपला गेम प्लॅन राहायला पाहिजे, ऑल गोष्टी आपण डिस्कस करणार आहे विथ लॉजिक. तर व्हिडिओला लास्ट पर्यंत जरूर बघा, व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करत चालू आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. आता आपण येऊया निफ्टीवरती ऑन अ डेली टाईम फ्रेम. जर का आपण निफ्टीला डेली टाईम फ्रेम जर का आपण चेकआउट करायला गेलो तर आज एक इंटरेस्टिंग प्राईज ॲक्शन बनलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण प्रिव्हियस 2 दिवसापासून आपण डिस्कस करतोय की जोपर्यंत का टेजीच्या डोजीच्या हायच्या वरती किंवा लोच्या खाली क्लोज येत नाही आहे तोपर्यंत याच्यामध्ये एक क्लिअर मोमेंटम राहू नाही शकत आहे. जर का आज चेकआउट करायला गेलो तर आज मार्केट डोजीला जरूर ब्रेक केला होता बट सस्टेन नाही राहिला, क्लोज त्याच्यावरती यायला पाहिजे होतं बट क्लोजिंग कुठे तर प्रॉब्लेम आला, क्लोजिंग त्याच्यावरती आलेलं नाही आहे. तर जोपर्यंत याच्यावरती क्लोजिंग येत नाही आहे तोपर्यंत एक कन्फर्मेशन नसणार आहे अपसाईडचं. ओके, आणि जोपर्यंत डोजीचा रेड डोजी जी आहे जर लो आणि ही जे हाय आहे जोपर्यंत ह्या रेंजमध्ये आहे तोपर्यंत व्हेरी हाय प्रॉबेबिलिटी आहे की मार्केट एक साईडवे नेचरमध्ये राहू शकते. याचा अर्थ असा नाही आहे की आपण ट्रेड नाही करू शकत, आपल्याला त्यामध्ये ऑप्शन सेलिंगमध्ये पण चांगले पैसे अपॉर्च्युनिटी बनू शकतील किंवा तुम्हाला स्कॅल्पिंग चांगलं जमत असेल तर स्कॅल्पिंगमध्ये पण चांगले त्यामध्ये ट्रेड बनू शकतील. फक्त एकच आहे की जशी मोठी मोमेंटम आली होती तशी इथं मोमेंटम आली होती असे मोठे मोमेंट जे असतात ना तर मोठे मोमेंट त्यामध्ये थोडेसे प्रोबॅबिलिटी वाईज कमी येऊ शकतील. ओके, आता आपण ह्याच्यामध्ये उद्याला कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतोय, काय आपला गेम प्लॅन राहिला पाहिजे, तर त्याच्या मागचं आपण लॉजिक पण चेकआउट करूया. जसं की आपण लास्ट 2 ते 3 दिवसापासून आपण काय डिस्कस करतोय की मार्केटने एक मोठी मुवमेंट इथे ऑलरेडी क्रिएट करून ठेवले. हे मार्केटसाठी 2 मोठे मेजर लेवल्स आहेत, एक आहे 19,575 आणि दुसरं लेवल आहे 19,230. ह्याच्या मार्केट खाली जर का क्लोज केला विथ 15 मिनिट कॅन्डल देन मार्केटमध्ये डाऊनफॉल येऊ शकतोय. ह्याच्यावरती जर का मार्केट गेला ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग अपसाईड मोमेंटम राहू शकतो. जोपर्यंत मार्केट ह्या रेंजमध्ये तोपर्यंत आपल्याला चॉपीनेस राहू शकतो, त्यामध्ये स्कॅल्पिंगच बेस्ट पर्याय आहे किंवा ऑप्शन सेलिंग. आणि जर का तुम्हाला ऑप्शन सेलिंगबद्दल काय आयडिया नसेल ओके देन वेट केलेलं कधी पण बेटर आहे. कधी कधी नो ट्रेड ऑलवेज प्रॉफिट असते तर ही पण गोष्ट लक्षात ठेवा. जर का आपण चेकआउट करायला गेलो कंटिन्युअस 2 ते 3 दिवसापासून मार्केट काय आहे, मार्केट एकाच रेंजमध्ये अडकलेलं आहे. जर का आपण चेकआउट करायला गेलो तर तिथं मार्केटने एक स्ट्रॉंग बेस केला आहे, मार्केटसाठी स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे 19,380 आणि 19,300 हे परफेक्ट लेवल आहे. जर का उद्या पण ह्याच्यामध्येच ओपन राहिला पहिले 10-15 मिनिट किंवा 1 तास मार्केट साईडवे गेला आणि त्यानंतर मार्केट हे लेवल जर का ब्रेक करायला लागला देन व्हेरी हाय प्रॉबेबिलिटी आहे की मार्केटमध्ये एक अपसाईड मोमेंटम राहू शकते. बिकॉज मार्केट डाऊन साईडला आलाय, मार्केट सस्टेन करते, मार्केट स्लोली स्टेडीली काय होत चाललंय अपसाईड मोमेंटम करत चाललंय. तर ह्याच्यामध्ये मार्केटला अपसाईड जायचं असेल देन उद्या किंवा परवा दिवशी एक चांगली मुवमेंट आहे. आणि कशी मोमेंटम कॅच होऊ शकते, मार्केटला फ्लॅट ओपन व्हायला पाहिजे. ओके, फ्लॅट ओपन होऊन जर का मार्केट कन्सॉलिडेट केला ओके ऑलमोस्ट 1 आवर किंवा अर्धा तास मार्केट कन्सॉलिडेट करून मार्केट ब्रेक केला देन व्हेरी हाय प्रॉबेबिलिटी आहे की मार्केट 19,400-19,436 पर्यंत याच्यामध्ये एक मोमेंटम दाखवू शकते. ओके, आणि जर का मार्केटनं 19,440 लेवल जर का मार्केटनं ब्रेक केलं देन मार्केटमध्ये एक डायरेक्शनल मोमेंटम पॉसिबल आहे. जोपर्यंत मार्केट 19,440 वरती सस्टेन नाही राहत आहे तोपर्यंत कदाचित मार्केट अपसाईड तर इथून डायरेक्ट जाऊ शकते बट अगेन मार्केटमध्ये एक फॉल किंवा पॅनिक सेलिंग याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी वाईज येऊ शकते. जर का डायरेक्टली मार्केट गॅप ओपन झाला बिकॉज मार्केटला जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर मार्केट फॉल्ट पहिला केला त्यानंतर मार्केट स्लोली स्टेडीली अपसाईड झालं मार्केट फ्लॅट किंवा मार्केट गॅप अप कुठं पण मार्केट ओपन झाला तर मार्केटचा हा जो ट्रेंड आहे अपसाईड कंटिन्यू राहू शकतोय अनलेस अँड अंटिल मार्केट 19,300 खाली जोपर्यंत जात नाही आहे बिकॉज हा त्याचा काय आहे हायर लो आहे. जर का हा त्यानं ब्रेक केला अगेन मार्केटचा ट्रेंड परत चेंज होऊ शकतोय. त्याच्यामुळे जोपर्यंत मार्केट ह्याच्या वरती ओपन होतोय किंवा वरती उघडतोय तोपर्यंत मार्केटसाठी सेफ आहे. आता ह्याच्यामध्ये सपोज मला बाईंग प्लॅनिंग करायचं असेल देन ह्याच्यामध्ये आपण बाईंग साईडला प्लॅनिंग कुठं प्लॅन करू शकतोय तर एकच आपलं शेवटचं आणि लास्ट ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग लेवल आहे 19,280 ते 19,230 आसपास जर का मार्केट आला आणि कुठल्या पण प्रकारे पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दाखवला देन ह्याच्यामध्ये आपण एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतोय. अगेन हा जो रिव्हर्सल ट्रेड प्लॅन असणार आहे स्लाइटली रिस्की असू शकतोय बिकॉज ऑलरेडी मार्केट मल्टिपल टाइम टेस्टिंग केलेलं आहे. ओके, तर त्यामुळे क्वांटिटी साईज थोडेसे कमी ठेवलेले कधी पण बेटर राहू शकते. आता ह्याच्यामध्ये आजचं जे मार्केट होतं फिन निफ्टीमध्ये किंवा ओव्हरऑल मार्केट जे होतं त्याच्यामध्ये आपण मॉर्निंगला आपण डिस्कस केले होते लेवल्स आणि मॉर्निंगला अपडेट पण केला होता की 9:36 मार्केट बिहेवियर स्लाइटली रेंज बाउंड आणि क्वांटिटी कमी क्वांटिटीमध्ये काम करू शकता, ऑप्शन बाईंगचं मार्केट नाही आहे. तर सगळ्या गोष्टीचे आपण अपडेट असतील
तर ते अपडेट आपण टेलिग्राम चॅनलवरती देतोय आणि टेलिग्राम चॅनलचं जे लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये ऑलरेडी आहे, तर ते जर का तुम्हाला बघितला ते तरी हेल्प तुम्हाला चांगली होईल. बिकॉज त्याच्यामध्ये जसं की आपण अपडेट मॉर्निंगला दिला होता, मार्केट होल डे मार्केट फ्लाईट आणि रेंज बाउंडच राहिलं आहे, तर ह्याच्यामध्ये ऑप्शन बाईंगपेक्षा बेस्ट वे असतो ऑप्शन सेलिंगसाठी. ओके, देन सेलिंगसाठी जर का तुम्ही केला असेल देन डेफिनेटली चांगला प्रॉफिट पण ह्याच्यामध्ये झाला असणार आहे. ओके, आता उद्या बुधवार आहे, परवा दिवशी आपली मंथली एक्सपायरी आहे, त्यामुळे इंटरेस्टिंग आहे. जर का उद्या पण मार्केट जर का सपोज ह्याच रेंजमध्ये अडकलं आणि ह्याच रेंजमध्ये जर का मार्केट उद्या त्याला गेलं देन व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की थर्सडेला मार्केटमध्ये एक ट्रेंडिंग मार्केट आपण एक्सपेक्ट करू शकतो. बिकॉज मंथली पण एक्सपायरी आहे आणि मंथली एक्सपायरीमध्ये भरपूर पोझिशन काय होते, मंथली जे ट्रेडिंग करत असते तर त्यांचे पोझिशन भरपूर त्यामध्ये ट्रेड होत असेल, तर त्याच्यामुळे मंथली एक्सपायरीमध्ये चांगली मोमेंटम एक्सपेक्टेड आहे इफ उद्याच्याला मार्केट जर का अगेन रेंज बाउंड गेला तर. ओके, आता आपण येऊया बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतोय. बँक निफ्टीमध्ये जर आपण चेकआउट करायला गेलो तर अगेन ह्याच्या आधी ऑलमोस्ट ह्या डेला आपण डिस्कस केलं होतं 28 तारखेला की जोपर्यंत मार्केट टॉप हाय ऑलमोस्ट 45,000 बॉटम ऑलमोस्ट 24,000 जोपर्यंत ह्या रेंजमध्ये आहे तोपर्यंत ऑप्शन सेलरचं मार्केट आहे, ऑप्शन बायरचं मार्केट नाही आहे. ओके, तुम्ही व्हिडिओ पण चेकआउट करू शकता. त्याच्यामध्ये क्लिअर कट बोललो की जोपर्यंत हा हायच्या वर जात नाही, ह्या लोच्या खाली जात नाही, तोपर्यंत मार्केटचा जो ट्रेंड आहे हा मे बी साईडवे असू शकतो. अगेन हिथं चांगला ऑप्शन सेलिंगला प्रॉफिट झाला असणार आहे, अगेन हिथं ऑप्शन सेलिंगला प्रॉफिट झाला असणार आहे. 2 दिवस राहिले, 2 दिवस जर मार्केट ह्याच रेंजमध्ये राहिलं अगेन देन ह्याच्यामध्ये ट्रेंडिंग मोमेंटम येऊ शकते. कोणते लेवल्स असतील 44,000 आणि सेकंड लेवल असणार 45,000 हे जे लेवल आहे तर ह्या लेवलच्या आसपास ट्रेंडिंग मोमेंटम राहू शकतो. आता याच्यामध्ये कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतोय. अगेन एक चॉपी मार्केट बघायला भेटलं आपल्याला बँक निफ्टीमध्ये. उद्या त्याला पण सेम रेंज आहे, जर का ह्या रेंजच्या मध्ये जर का ओपन झाला, ओके ह्या रेंजच्या मध्ये जर का ओपन झाला देन ह्याच्यामध्ये अगेन एक साईडवे मार्केट राहू शकतोय जोपर्यंत डेचा हाय आणि डेचा लोच्या खाली ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केट ह्याच्यामध्ये साईडवे टू रेंज बाउंड राहू शकते. प्लॅन ऑफ ऑप्शन काय असला पाहिजे, अगेन 45,000 ते 24,820 आसपास जर का मार्केट आला कुठल्या पण प्रकारे निगेटिव्ह प्राइस ऍक्शन दाखवला देन आपण त्यामध्ये शॉर्ट सेलिंग प्लॅनिंग करू शकतोय, शॉर्ट ट्रेड प्लॅन करू शकतोय. निगेटिव्ह साईडला डाऊन साईडचा ट्रेड आपण प्लॅन आउट करू शकतोय. जर का मार्केट फ्लॅट ओपन झाला, कन्सॉलिडेट करून जर का लेवल ब्रेक केला, अगेन कन्सॉलिडेट करून ब्रेक केला, डायरेक्टली ब्रेक केला तर थोडासा वीक असू शकतोय, बट कन्सॉलिडेट करून ब्रेक केला देन डेफिनेटली ह्याच्यामध्ये लॉंग साईडचा ट्रेड प्लॅन आपल्याला करायला भेटू शकतोय. अगेन जर का सपोज फ्लॅट ओपन झाला, मार्केट डाऊन साईड आला, कन्सॉलिडेट करून जर का ह्याच्यामध्ये डाऊन साईडला लेवल ब्रेक केला, अगेन आपल्याला इथे एक डाऊन साईडचं मोमेंटम ह्याच्यामध्ये कॅच करता येते. अगेन स्कॅल्पिंगच ह्याच्यामध्ये अजून पण चांगला आहे किंवा ह्याच्यामध्ये ऑप्शन सेलिंग बेस्ट पर्याय राहू शकतोय. ओके, आता काय पण चेंजेस राहिले अपडेट जर का असतील देन डेफिनेटली आपले जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती मी अपडेट देणार आहे. जर का मला लॉंग साईडचा ट्रेड प्लॅन करायचा असेल देन वेट करणार 44,000 ते 44,000 लेवलच्या आसपास कुठल्या पण प्रकारचा मला पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन दिसला देन डेफिनेटली मी याच्यामध्ये लॉंग साईडचा ट्रेड प्लॅन करणार. शॉर्ट साईडचा ट्रेड प्लॅन जो आहे तो 45,000 आणि 44,820 आसपासच करणार आहे आणि ह्याच्यामध्ये ऑप्शन सेलिंग इज बेस्ट पर्याय किंवा तुम्ही त्याच्यामध्ये स्कॅल्पिंग करू शकता. आणि स्कॅल्पिंग कशा प्रकारे करू शकता, कालचा जो डे आहे त्या डेच्या मध्ये जर का मार्केट ओपन झाला देन वेट करा, ज्यावेळी डे क्रॉस करून 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 तोडलं त्यानंतर आपण त्यामध्ये त्या डायरेक्शनची मुवमेंट घेऊ शकतो किंवा डाऊन साईडला क्रॉस करून करून तोडला देन आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतोय. अगेन आपले टार्गेट काय असले पाहिजे, स्मॉलेस्ट टार्गेट असले पाहिजे बिकॉज इथे मल्टिपल टाइम कन्सॉलिडेशन करून मार्केट गेलं आणि जे लेवल असणार आहे ह्या लेवलला मार्केट ऍक्टिंग ऍज अ सपोर्ट घेऊ शकतोय 24,330 आसपास. ओके, तर अगेन ते आपले टार्गेट प्लॅन राहू शकतील. बाकीचा जोपर्यंत मार्केट ह्याच्यावरती किंवा ह्याच्या खाली जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये ट्रेंडिंग मोमेंटम राहू नाही शकत आहे, त्याच्यामध्ये पोझिशन किंवा स्मॉल स्मॉल स्कॅल्पिंग त्यामध्ये चांगलं बनू शकतंय. ओके, होप तुम्हाला क्लॅरिटी आली असेल, काही तरी नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला भेटली असेल. डेफिनेटली जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.